नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। जागृत देवस्थान वालनकुंड येथील झुलत्या पुलाच्या सुशोभीकरण आणि सुविधांचे काम पूर्ण। महाड तालुक्यातील वाळण विभागामध्ये वाळणकोंड हे वर्धयानी मातेचं जागृत देवस्थान आहे। हे देवस्थान काल नदीच्या दोन तीरांना जोडणाऱ्या झुलत्या पुळामुळे आणि येथील पाण्याच्या डोहामध्ये दिसून येणाऱ्या माशांसाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे। तर वर्धयानी मातेचं हे स्वयंभू स्थान जागृत असून येथे आल्यावर आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी भावना भाविकांच्या मनात आहे। यामुळे या ठिकाणी हजारोंच्या संख्येत पर्यटक आणि भाविक येतात। मात्र येथे अनवाणी जाण्याची पद्धत असून झुलता पूल आणि नदीतील कातळावरून जाताना येथे येणाऱ्यांच्या पायाला चटके भेटायचे। हे लक्षात घेऊन या ठिकाणी सुशोभीकरण आणि सुविधांची कामे करण्यात आली आहेत, ज्यामध्ये झुलत्या पुलाला छप्पर, नदीतील डोहाला संरक्षणकडे पायाला चटके बसू नये यासाठी लोखंडी पूल आणि कातळावर मॅटिंग टाकणे, रंगरंगोटी याचा समावेश आहे। आज ही कामे पूर्ण झाली असून यामुळे पर्यटक आणि भाविकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। असा गावातून पूर्वी पाच माणसं यायची, पाच माणसं आल्यानंतर देवीला पाच पानांचा इडा ठेवायची आणि परत देवीला इडा ठेवल्यानंतर देवीला गारणं गायचे। आमच्या गावामध्ये घरामध्ये कुणाचं काय प्रसंग आहे, लग्न कार्य म्हणा काय असलं तर देवीला पाच पानांचा इडा ठेवायची, भांडी मागायची तर देवीची चांदीची पूर्वी भांडी मिळायची, ती चांदीची भांडी ठेवायची देवीला। एखादी वाटी कोणतरी चोरून घेऊन गेल्यानंतर तिथपासून बंद झाले, बंद झाल्यानंतर देवी साक्षात बालांचा अवतार घेतला, म्हणजे माशांचा अवतार घेतला आणि स्वयंभू स्थान इथं आहे देवीचं आणि अक्षरशः त्या माशांच्या ह्याच्यामधनं देवी निघाली आणि माशाच्या ह्याच्यावरती बालांच्या ह्याच्यावरती चांद आहे, बालांचे टिकला आहे, टिकला आहे। तर देवी म्हणनंतर शिवाजी महाराजांच्या काळापासून हे स्थान आहे आणि त्यानंतर त्यांनी आपलं गारणं गायल्यानंतर देवीला आपलं बोलायचे लोक का मला मूल नाही कुणाला काय नाही, तर ती देवी प्रसन्न झाली लोकांना, तिथपासून देवीची उन्नती झाली। बघा, पहिले भरपूर गैरसोयी होत्यात कारण इथं लोकांचे पाय भरपूर भाजायचं या कातळावरती पुलावरती, पण आता आमदार साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांना आम्ही ग्रामस्थांनी विनंती केली संपूर्ण वालन विभागच्या समाजाने का बाबा असं असं इथं देवीचं आपलं स्थान चांगलं आहे आणि इथं चांगली सुविधा व्हायला पाहिजे म्हणून आमदार साहेबांनी इथं भरपूर असा निधी टाकला आहे आणि चांगला अशी सोय केलेली आहे। ब्रिजवरती पण वरती छप्पर केलेला आहे, ब्रिज तुटला होता त्या ब्रिजलासुद्धा दुरुस्ती खालून पत्रे टाकलेले आहेत, असं भरपूर चांगलं काम केलेलं आहे आणि आता लोकांसुद्धा येणारे भाविकसुद्धा आता त्यांचं मनाचं समाधान झालेलं आहे कारण आता येऊन बोलतात लोक का बाबा आता इथं चांगलं झालेलं आहे, पाय भाजत पहिले आता पाय भाजत नाहीत। बद्दल म्हणजे पुळा ब्रिजवरून जाताना भीती वाटायची, साईडला कटरा वगैरे काय नव्हते, वरती शेड वगैरे नव्हतं। आता समाधान वाटतो, एक तर लोकांना ऊन लागत नाही, पायी भाजत नाहीत आणि नदीचा कटरा साईडचा वालनकुंडीचा बांधल्यामुळं त्या लोकांना संरक्षण एक प्रकारचं चांगलं झालं आणि समाधानी वाटतो एक वालनकुंडी म्हणून असं वाटतं, म्हणून खरंच फरक पडला। सगळी कामं चांगल्याच पद्धतीने करतो, देवाचं काम आहे। हजारो पर्यटक तिथे येत असतात, तिथे असणारे जे आपले माशाचा चमत्कार आहे आणि वर्धयानी मातेचं मंदिर आहे आणि तिथं जो पूल आहे त्या पुलावरनं जाताना पाय भासतात, मोठ्या माणसांचे भासतात, लहान लोकांचे पण लहान मुलांचे भासतात कारण चप्पल अलीकडे काढून ठेवावी लागते आणि त्यासाठी जवळजवळ 15 लाख रुपये त्याच्यावरती आम्ही टोटल खर्च केला आहे। मला वाटतं वरती शेड पण टाकलेलं आहे, खाली मध्ये त्याच्यावरती कार्पेट टाकलेलं आहे, चांगलं त्याला व्यवस्थित सुशोभीकरण केलेलं आहे। त्यानंतर आमच्या सुरतवासियांनी फोल्डिंगचं मंदिर तिथं केलेलं आहे, त्यामुळे आता लुक बदललेलं आहे आणि चांगलं काम झालेलं आहे, तर चांगलंच काम आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो आम्ही ठेकेदाराला। आम्ही तर पैसे टाकणं आमचं कर्तव्य आहे पण ठेकेदाराने काम पण चांगलं करणं कर्तव्य आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद।